राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन. प्लास्टिक उत्पादनांच्या मागणीत वाढ झाल्यानेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचं आव्हान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर. राज्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त भागाचा केंद्रीय पथकाकडून पाहणी, आज बीड, अकोला आणि बुलडाणा दौऱ्यावर. आणि गोव्यात इफ्फीचे शानदार कार्यक्रम ऑस्कर रेट्रोस्पेक्टिव्ह विशेष सत्राचा शुभारंभ. नमस्कार, पावणे नऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. राज्यात सत्ता स्थापनेसाठी अचानक घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांना आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवन इथं मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा देऊ केल्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी दावा केला असल्याचं शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जनादेश मिळाला होता त्याचा जर सन्मान झाला असता, कारण शेवटी खरं वचन हे आम्ही जनतेला दिलं होतं. एकमेकाला काय वचन दिलं काय नाही दिलं, त्यांचं म्हणणं होतं दिलं, आमचं म्हणणं होतं नाही दिलं, या चर्चेपेक्षा जनतेकडे जात असताना जनतेला वचन दिलं होतं की आम्हाला तुम्ही निवडून द्या, एकत्रितपणे आम्ही सरकार चालवू. पण त्या वचनाचा एक प्रकारे भंगच झाला आणि आमच्याऐवजी दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नामुळे ही राष्ट्रपती राजवट लागली आणि म्हणूनच आज हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. महाराष्ट्राच्या हिताकरता घेतलेला निर्णय, मला विश्वास आहे की लवकरच सर्व लोक याचं स्वागत करतील. एक अत्यंत स्थिर सरकार आम्ही या महाराष्ट्राला देऊ. सर, बहुमतच्या प्रस्ताव आणि मंत्रिमंडळ विस्तार सोबत काय तयारी आहे? नाही, त्यासंदर्भात आता माननीय राज्यपालजी आम्हाला पत्र देतील. ते पत्र देऊन आम्हाला सांगतील किती दिवसात आम्हाला बहुमत सिद्ध करायचं आहे वगैरे त्या सगळ्या गोष्टी. त्यानुसार आम्ही बहुमत वगैरे सगळं सिद्ध करू आणि योग्य वेळी मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल. राज्यातल्या समस्या सोडवण्यासाठी, विशेष करून शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी राज्यात स्थिर सरकार येणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितलं. जी काही वेगवेगळ्या प्रकारची ती चर्चा संपतच नव्हती. गेले एक महिनाभर चर्चा नुसती चालली होती, चर्चेत कुठलाही प्रकारचा मार्ग निघत नव्हता. त्याच्यामध्ये नको त्या गोष्टीची डिमांड वाढायला लागलेली होती आणि मला वाटलं की बाबा हे तिघ जण येऊन जर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम जर क्रिएट होत असतील तर पुढं स्थिर सरकार कसं मिळणार? शेवटी राज्याला स्थिर सरकारची गरज आहे आणि स्थिर सरकारच्या दृष्टिकोनातून हा निर्णय मी घेतला. या निमित्तानं मी राज्यातल्या तमाम जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना एक विश्वास देतो की त्यांनी जो काही आम्हाला विश्वास टाकलेला आहे तो विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देता अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार आम्ही दोघंजण या महाराष्ट्राच्या करता करत आहोत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे त्यांचं अभिनंदन केलं आहे. राज्यात उज्ज्वल भविष्यासाठी हे दोन पक्ष काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे. या दोघांच्या नेतृत्वात राज्याचा विकासरथ वेगानं पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार स्थापन होण्याची चिन्ह दिसत असतानाच काल रात्री घडलेल्या घडामोडींनंतर राज्यात भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस सरकार आता स्थापन झालं आहे.
भारतात दररोज 25,000 टन प्लास्टिक कचरा तयार होतो आणि त्यातल्या 40% कचऱ्याचं संकलन न होता तो तसाच पर्यावरणात फेकला जात असल्याची माहिती एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत दिली. प्लास्टिक उत्पादनाच्या मागणीत वाढ झाल्यामुळेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन हे आव्हान बनलं असल्याचंही जावडेकर म्हणाले. प्लास्टिकच्या तुलनेत कमी उत्पादन शुल्क लागणारा पर्याय शोधण्याची गरज जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केली. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी ई सिगारेट तसंच तत्सम पदार्थांच्या उत्पादन आयात आणि विक्रीवर बंदी आणणारं विधेयक काल लोकसभेत मांडलं. ई सिगारेटचं उत्पादन आयात निर्यात विक्री आणि साठा करणाऱ्यांना कैद आणि दंड करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. जनतेच्या विशेषतः तरुणांच्या स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी सरकारनं ही बंदी आणण्याचं ठरवलं आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील शुल्क वाढीवरून विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर आज राज्यसभेत काल सदस्यांनी गदारोळ केला. वातावरणात होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाची तीव्रता 35% कमी करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं असून त्यादृष्टीनं देशातल्या 355 शहरांमधल्या प्रदूषणाचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यासाठी सरकारनं शहरानुसार विशिष्ट योजना आखल्या आहेत अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत पर्यावरण प्रदूषणावरच्या चर्चेदरम्यान दिली. हवेतल्या प्रदूषणाला आटोक्यात आणण्यासाठी दररोज झगडावं लागणार आहे यावर त्यांनी भर दिला. BSR-4 या निकषानंतर वाहनांच्या प्रदूषणात 8% कपात झाली असल्याचं दिसून आलं आहे. सध्या भारतानं आधीच कार्बन उत्सर्जन तीव्रता 22% कमी केली असून ती 35%पेक्षाही अधिक करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये दिले जातात. 1 डिसेंबरपासून या योजनेअंतर्गतचा निधी केवळ आधारच्या माहितीच्या आधारेच जारी केला जाईल अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक 1,67,00,000 शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरले आहेत. गेल्या महिन्यात अरबी समुद्रात झालेल्या क्यार चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय पथक सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल धुळे जिल्ह्याचा दौरा केला. धुळे जिल्ह्यातल्या धुळे तालुक्यातल्या पुरमे पाडा आरवी अजंग मुकटी इथल्या शेतकऱ्यांशी समिती सदस्यांनी संवाद साधला. यावेळी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने धुळ्याचे जिल्हाधिकारी गंगाधर अंडी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मानमती उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान पाहणीबाबत पथक केंद्र सरकारला अहवाल देणारे धुळ्यासोबतच केंद्रीय पथकानं काल नाशिक आणि अमरावती इथेही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अमरावती जिल्ह्यातही पीक नुकसानीच्या पाहणीसाठी डॉ RP सिंग यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यांचं केंद्रीय पथक दाखल झालं आहे. या पथकानं काल नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या पीक आणि फळबागांच्या नुकसानीची पाहणी केली. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक औरंगाबादमध्येही दाखल झालं. दरम्यान केंद्र शासनाचं पथक आज बीड बुलडाणा अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते फळ आणि पिकांची पाहणी करणार आहेत. इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत यावर्षी कंट्री ऑफ फोकस रशिया आहे. या विभागाअंतर्गत रशियाचे 6 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. रशियाच्या प्रतिनिधीमंडळात कलाकार निर्माते दिग्दर्शक यांचा समावेश आहे. चित्रपटांची सहनिर्मिती आणि चित्रपटांच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे भारत आणि रशिया अधिक जोडले जातील असं रशियाचे भारतातले राजदूत निकोलाय कुग्रेव यांनी सांगितलं. इन कन्व्हर्सेशन या सत्रात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा कलाकार आदिल हुसेन यांनी आपली मतं मांडली. इफ्फीमध्ये ऑस्कर रेट्रोस्पेक्टिव्ह या विशेष सत्राची सुरुवात कासा ब्लांका या चित्रपटानं झाली. यामध्ये ऑस्कर पुरस्कार प्राप्त चित्रपट दाखवले जाणार आहेत. व्यापक विषयांवरच्या या चित्रपटांचा पुन्हा अनुभव घेणं ही पर्वणीच असल्याचं मत इफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सिंचनाच्या सुविधा वाढवल्या पाहिजेत असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात सांगितलं. विदर्भातल्या शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि जोडधंद्यासह शेती लाभदायक व्हावी या उद्देशानं गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सिंचन सुविधा वाढवल्यानंतर शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होणार नाही असं गडकरी म्हणाले.
विदर्भात 50% जास्त सिंचन झालं तर शेतकरी आत्महत्या थांबतील असं सांगून सध्या 40-42% सिंचन झाल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ गहू, तांदूळ, कापूस, सोयाबीन यांचंच पीक न घेता यापेक्षा वेगळं पीक घेण्याकडे शेतकऱ्यांनी कल वाढवला पाहिजे. सत्तेत कोण आहे आणि कोण नाही हा प्रश्न गौण आहे, शेतकरी महत्वाचा असल्याचं गडकरी म्हणाले. 25 तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात 400+ सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्थांचा सहभाग आहे. शेतकऱ्यांसाठी दररोज कार्यशाळाही इथे आयोजित करण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि खासदार मारुती देवराम तथा दादा पाटील शेळके यांचं काल रात्री अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्यावर आज दुपारी 3 च्या सुमारास खारेकर्जुने इथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. शेळके यांच्या मागे पत्नी, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक असलेले पुत्र रावसाहेब आणि 3 मुली असा परिवार आहे. क्रिकेट. भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या डावात कालचा खेळ संपताना 3-174 धावा झाल्या. दिवस रात्र स्वरूपात होणाऱ्या सामन्यात याआधी बांगलादेशचा पहिला डाव 106 धावातच आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशच्या 3 खेळाडूंनाच 2 अंकी धावसंख्या गाठता आली. इशांत शर्मानं सर्वाधिक 5, उमेश यादवनं 3 तर मोहम्मद शमीनं 2 गडी बाद केले. भारताचा हा पहिलाच दिवस रात्र कसोटी सामना असून भारतीय संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूचा सामना करतोय. या ऐतिहासिक सामन्याच्या सुरुवातीला एका विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं. यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि इतर मान्यवर इडन गार्डन मैदानावर उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना दिली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन. प्लास्टिक उत्पादनांच्या मागणीत वाढ झाल्यानंच प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचं आव्हान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर. राज्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त भागाचा केंद्रीय पथकाकडून पाहणी, आज बीड, अकोला आणि बुलडाणा दौऱ्यावर. आणि गोव्यात इफ्फीचे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.